तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही, आणि नवीन काहीतरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मी होणी नाही तर मी होणार आणते. तुम्हाला हे करायचं आहे का? लफडे हे पैसे वाटायचे, निवडणूक होत निवडणूक झाली की बंद पडून जाणार. त्यावर तुम्ही लाईनी लावलं, तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळं काय झालं? सरकार सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळं काय झालं माहिती आहे का? गोरगरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढावं हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतं आहे, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगलेच. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडं गेला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेवणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळं तिथं झाली गर्दी, आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद पोराला ॲडमिशन घेता येणार बधीर झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद पाड्यात त्या नेटवर एवढा लोड आला आहे. हे लाडक्या मेवणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकला आहे. हे बघा, गोरगरीब जनता मराठ्यांची, धनगर बांधवांची, बाराबोलीदारांची समजून घ्या. हे डाव टाकायले, ती झाली गर्दी. त्या ॲडमिशनला झालं का ते लोडवर आली का साईट? लोडवर साईट आल्यामुळं काय म्हणायला लागलेत? साईटच बंद होती, मग ॲडमिशन झालं. कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात नाही आला.